महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. आज नांदेड येथे प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण कार्यक्रमातून आपल्या महामानवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये रक्तदान असो या कोणी पुस्तकाचं वाटप असो या माध्यमातून आपल्या महामानवाला श्रद्धांजली नांदेडवासियांनी वाहिली. आज या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड या ठिकाणी नांदेडमधील सर्व समाजाची लोकं, सर्व पक्षाची लोकं, सर्व धर्माची लोकं नांदेडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित पुतळ्याच्या जागी लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी अभिवादन करत आहेत. आम्ही पण त्या ठिकाणी करून आलो आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने रिपब्लिकन सेना विद्यार्थी आघाडी ज्यांचे जिल्हाध्यक्ष अंकुशभाऊ सावते आहेत, प्रशांतभाऊ गोडबोले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण, आम्ही बाबासाहेबांनी आपल्या शरीरामधलं रक्ताची शाही करून या देशाची राज्यघटना दिली. लोक म्हणतात कुदरतने इन्सान को क्या दान दिया आहे, कुदरतने इन्सान को क्या दान दिया आहे, जमीन आसमा सूरज चांद दिया आहे, कुदरत से दानी तो मेरा भीमराव आंबेडकर था. इस देश को फिर से तथागत भगवान गौतम बुद्ध और बहुजन समाज को जीवन दान और संविधान दिया है, संविधान दिया है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामधल्या तमाम जनतेला, तमाम समाजाच्या लोकांना एकत्रित करण्याचं काम केलं. म्हणून या देश, सर्व देश बाबासाहेबाला आजच्या दिवशी अभिवादन करतो. निसर्गही आज नाराज आहे, सर्व सृष्टी नाराज आहे, सगळ्या जगामध्ये बाबासाहेबाला आज वंदन केले जाते. पण आमची ही एक खंत आहे, बाबासाहेबांनी या देशामधल्या हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आणि सर्व बहुजन समाजाला एकत्रित केलं. पण या देशामधल्या काही खोडसळ राजकीय लोकांनी बाबरी मस्जिद आजच्या दिवशी पाडून हा दिवस, आमचा जो श्रद्धेचा दिवस आहे, आमचा जो आज महापरिनिर्वाण बाबासाहेबाचा दुःखाचा दिवस आहे, आमच्या या तमाम बहुजन समाजाचा, देशवासियांचा दुःखाचा दिवस आहे, पण काही लोकांनी खोडसळपणा करून आजच्या दिवशी बाबरी मस्जिद पाडली, त्याचासुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि या ठिकाणी अंकुशभाऊ सावतेनं आणि त्यांच्या सर्व विद्यार्थी सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी भव्य दिव्य या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलं आहे. कारण आज बाबासाहेबाच्या अनुयायांना, बाबासाहेबांच्या लेकरांना आज रक्तदान करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. कारण या देशामध्ये रक्तांची होळी होत आहे आणि या होळीला शांत करण्यासाठी आम्ही आणि आमच्या बहुजन समाजाची कित्येक लोक आज दवाखान्यामध्ये पीडित आहेत, त्यांना रक्ताची गरज आहे. आज वेगवेगळ्या प्रकारे बाबासाहेबाला अभिवादन करतात, पण आम्ही आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आमच्या अंगामधलं रक्त काढून, रक्त देऊन आम्ही काही जीव वाचविण्याचा आज प्रयत्न करत आहोत. कारण बाबासाहेबांना स्वतःचा जीव देऊन या स्वतःचे चार लेकरं या समाजासाठी अर्पण करून, या देशासाठी अर्पण करून करोडो लोकांचे जीव वाचवावं. We'll be right back.